महाराष्ट्रातल्या जनतेला काय शुभेच्छा द्याल? गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो आणि हे वर्ष सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारं असो अशा प्रकारची श्रीरामांच्या चरणी मी प्रार्थना देखील करतो। सकारात्मक ऊर्जावान वातावरणामध्ये नागपूरची सुरुवात झाली, नागपूरकर रस्त्यावर उतरले, निश्चित ही ऊर्जा आहे कारण प्रभू श्रीरामांचं मंदिर 500 वर्षानंतर पुनर्निर्मित झालंय आणि त्याचा उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतोय आणि निश्चितच ज्याप्रमाणे त्या विजयाची गुढी ही भारतात उभारली गेली त्यांच्याच आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात तशीच गुढी भारतात आणि महाराष्ट्रात उभी। नागपूरचं सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आहे, ते मागच्या अनेक वर्षापासून ही परंपरा जोपासत आहे आणि वर्षानुवर्ष ही लोकांमध्ये जे सहभागांची संख्या ती वाढत आहे। संदीप जोशींच्या नेतृत्वात सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून ही एक अतिशय भव्य अशी शोभायात्रा काढली जाते आणि नागपूरकरांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। म्हटला प्रश्न, काय विजयाची गुढी कशा प्रकारे राहील? विजयाची गुढी कशा प्रकारे राहील? उंचच उंच असेल।